नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ ट्रेडर, ट्रेनर आणि ॲनालिस्ट तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक निफ्टीचा व्ह्यू जो आपण मी तुमच्यासाठी घेऊन येतो. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेल की या व्हिडिओमध्ये कोणतीही तुम्हाला टिप्स अथवा रिकमेंडेशन दिली जात नाही किंवा तुम्ही तसा त्याचा अर्थही घेऊ नये. हा व्हिडिओ फक्त एक अभ्यासपूर्ण हेतूसाठी बनवलेला आहे, जेणेकरून मला वाटतं तुमच्या सगळ्यांना शेअर मार्केट अगदी व्यवस्थितपणे ॲनालिसिस करता यावं, त्यामुळे याचा अर्थ तुम्ही फक्त अभ्यासासाठीच घ्यावा. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत निफ्टीचा एक टेक्निकल ओव्हरव्ह्यू. जसं आपण प्रत्येक वीकमध्ये निफ्टी, बँक निफ्टीमध्ये पुढील आठवड्यामध्ये काय होऊ शकतं याचा एक अंदाज लावतो, जेणेकरून तुम्हाला तुमचे ट्रेड्स घेण्यासाठी नक्कीच मदत आणि फायदा होतो. ओके, आता याप्रमाणे तुम्ही माझे नक्कीच मागील ही व्ह्यूज पाहत जा आणि तुमचा जो प्रतिसाद आहे, सगळे व्ह्यूज आपण जो शेअर करतो आहे मी तुमच्याशी, तो नक्कीच चांगला आहे. नक्कीच ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही खूप सारा अभ्यास करताय. तसेच मी तुम्हाला काही स्टॉक्स पण देतो स्टडीसाठी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी. तसेच मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी तुमच्यासाठी एक स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे डीमॅट अकाउंटसाठी, तर हा व्हिडिओ व्यवस्थित सगळा संपूर्ण पहा. या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी काहीतरी एक छान गोष्ट घेऊन आलेलो आहे, तर ती गोष्ट ऐकण्याला विसरू नका. तर चला सुरू करू आजच्या आपल्या व्ह्यूला. आपण जातोय आता आपल्या वेबसाईटवर, जिथे आपण चार्टिंग वेबसाईटवर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. मित्रांनो, आपण आलेलो आहोत चार्टिंगच्या वेबसाईटवर. आता मित्रांनो, इथे चार्टिंगवर आलेलं लक्षात ठेवा, ही साधी सोपी सुटसुटीत आहे म्हणून मला जास्त दाखवायला तुम्हालाही आवडते, असं काही नाही. तुम्ही कोणत्याही साईटवर जाऊन ॲनालिसिस करू शकता. इथे काय दिसतंय बघा, आपण सर्वप्रथम आजचा मूव पाहायचा आहे आपल्याला, शुक्रवारी जो क्लोज दिलेला आहे तो, जेणेकरून आपण सोमवारी कशाप्रकारे मार्केट बिहेव करू शकतं याचा एक अंदाज बांधू. जर बघितलं तुम्ही तर आज पूर्णपणे मार्केटने एक डोजी स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. ओके, म्हणजे कालच्या ओपनिंगपेक्षा, म्हणजे गुरुवारी जे मार्केट क्लोज झालं होतं त्याच्यापेक्षा एक बुलिश किंवा गॅपअपने मार्केट ओपन झालं होतं आणि वरच्या दिशेने मार्केट गेलं, परंतु मार्केटमध्ये काय अशी मोठी मुवमेंट राहिली नाही आणि त्याने एक डोजी तयार केलेलं आहे. डोजी दाखवतो की एक अनसर्टिनिटी येऊ शकते मार्केटमध्ये. म्हणजे लक्षात ठेवा, आता काय झालं की मंथली पण एक्सपायरी जवळ आली, मंथली एक्सपायरी झाली, तसेच आता महिनाही संपतोय, बरोबर आहे. त्यामुळे एंड ऑफ द मंथ कधी कधी एकदम बुलिश, एकदम बेअरिश किंवा रेंज बाउंड अशा प्रकारे काहीतरी राहण्याची शक्यता असते. तर ही कॅन्डल दाखवते की रेंज बाउंड राहण्याची शक्यता जास्त आहे. तर आता पुढे काय होऊ शकतं, वर जाईल का खाली जाईल, तर मार्केटसाठी ही जी कॅन्डल बनलेली आहे ती खूप सारा मोठा हर्डल आहे आत्ताच्या कंडिशनला. ओके, ही क्रॉस करून तो वर जातोय तर तो पुन्हा आणखीन वरच्या दिशेने जाण्याची शक्यता जास्त आहे. फक्त कोणतीही निगेटिव्ह न्यूज येणं गरजेचं नाही. लक्षात ठेवा, सध्या चायना न्यूजमुळे काय होतंय, मार्केट थोडं अंडर प्रेशर आहे, वर जात आहे परंतु एक प्रेशरमध्ये वाढत आहे. आता इन केस आता बॉम्ब फायरिंग झाली, लक्षात ठेवा, म्हणजे आता गव्हर्नमेंटनं आपल्याला सांगितलं की आपले जवान तिथे डायरेक्ट शस्त्र यूज करू शकतात, जर असं झालं तर त्या कंडिशनमध्येच मार्केट जोरदार पडेल, नाहीतर शक्यता कमी आहे एकदम जोरदार पडायची. नॉर्मल ते करेक्शन देण्याची शक्यता आहे. आता याला रेझिस्टन्स किती आहे हे तुम्हाला मी दाखवायचं सांगतो, प्रयत्न करतो. म्हणजे मार्केटला रेझिस्टन्स किती आहे, सगळेच बोलतात मार्केट किती वर जाईल. चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे, आपण जो स्टडी करतो आहे त्याच्यानुसार मार्केटला कितीचा रेझिस्टन्स आहे. ओके, आपण सरासरी एक 2 वर्षाचा ग्राफ बघू, जेणेकरून आपल्याला मागच्या कॅन्डल्स पण स्टडी करता येतील आणि तुम्हालाही समजेल कशाप्रकारे आपण हे करतो आहे. ओके, आणि अशा प्रकारेच अगदी डीपमध्ये शिकायचं असेल तरीही तुम्हाला आपले जे वर्कशॉप्स आहेत ते तुम्ही जॉईन करा, तुम्ही अगदी डीपमध्ये मार्केटचं ॲनालिसिस करू शकता, ह्याची मी 100% गॅरंटी देतो. जर तुम्ही इथं बघितलं तर हा एक मार्केटला एक रेझिस्टन्स, स्टीप रेझिस्टन्स आहे लक्षात ठेवा, बरोबर. ह्या लेवलच्या वर शक्यता कमी आहे मार्केटला जायची. ओके, मार्केट इथे येऊन एकदा धडकणार आणि इथून मग मार्केटमध्ये थोडं चांगलं हेल्दी करेक्शन येऊ शकतं, जे की आपण जुलै महिन्याच्या सरासरी एक 5-10 तारखेनंतर मार्केटमध्ये करेक्शन येऊ शक्यता मला दाट वाटते, म्हणजे माझ्या स्टडीनुसार. ओके, तोपर्यंत एकदा तो 10,600 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. जर सोमवारी मार्केट थोडं पॉझिटिव्ह राहतं आहे किंवा आणखी एखादी सपोर्टिव्ह न्यूज येते, तर एखादी निगेटिव्ह न्यूज आली तर रेंज बाउंड ते थोडं डाऊन राहील. आता याला खाली नॉर्मली सपोर्ट काय राहील, तर हा जो गुरुवारचा लो आहे तो त्याच्यासाठी एक सपोर्ट बेसप्रमाणे काम करणार आहे. इथे तो जर तुटला तर मग आणखी प्रिव्हियस लेवल्सनुसार तो खाली खाली येत राहणार आहे. तर चला मित्रांनो, हे पाहिलं आपण याच्यामध्ये डेली मूव्हमध्ये. आता विकलीमध्ये काय दिसतं ते बघू. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगेल, हा व्हिडिओ आवडतोय तर लगेच लाईक प्रेस करा. लक्षात ठेवा, तुमची लाईक आपल्या व्हिडिओला खूप साऱ्या लोकांपर्यंत घेऊन जायला मदत करते, जेणेकरून तुम्ही जसं ऐकताय तसंच बाकीच्यांनाही हा व्ह्यूज मराठीमध्ये ऐकायला 100% मदत होईल.
तर मी थोडं आता तुम्हाला विकलीमध्ये ॲनालिसिस करून दाखवतो की आपण हे डेलीमध्ये बघितलं विकलीमध्ये कसं, तर विकली कॅन्डल्स क्लोज होतात म्हणून मी थोडं तुम्हाला विकलीमध्ये पण दाखवत असतो. एक जस्ट नॉर्मल ॲनालिसिस लक्षात ठेवा, खूप सारे स्टेप्स असतात याच्यामध्ये. बघा विकलीमध्ये पण याने एक डोजी टाईप स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. जर सोमवारी याच्या खालीही ओपनिंग देत आहे मार्केट तर थोडं करेक्शन येण्याची शक्यता जास्त आहे. थोडं प्रिकॉशन आहे आपल्याला आता इथे, थोडं प्रिकॉशन घ्यायचं कारण का मार्केटने बऱ्यापैकी चांगली रॅली दिलेली आहे ह्या कंडिशननुसार. त्यामुळे हा दाखवतो की मार्केट थोडं रिव्हर्स घेऊ शकतो विकलीनुसार, परंतु सोमवारी कुठे ओपनिंग देतो ना याच्यावर सगळं गणित ठरलेलं असतं याचं. ओके, तर ह्या गोष्टी समजून घ्या. आता मंथली कॅन्डल थोडी बघू. मंथली कॅन्डल आता क्लोजिंगच्या दरम्यान आलेली आहेत, तर मंथली कॅन्डल्सवर पण खूप सारे डिपेंड असतं बरं का. मंथली कॅन्डल तर टोटली बुलिश आहे. ओके, तीन कॅन्डल जवळपास म्हणजे मागील तीन महिन्यात मार्केट मोस्टली पॉझिटिव्ह क्लोजिंग देत आहे लक्षात ठेवा. आता या महिन्यापणीमध्ये पण साहजिक आहे ग्रीनच कॅन्डलही. ओके, व्हाईट दिसे म्हणजे तो ग्रीन असतो लक्षात ठेवा, व्हाईट म्हणजेच ग्रीन असतो इथे. तर ही ग्रीनच आहे. ओके, आता पुढच्या महिन्यात सरासरी मार्केट रेंज बाउंड ते निगेटिव्हिटी राहण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे पुढील सरासरी आडत वाढलंच तर 10 जुलैपर्यंत थोडं प्रेशर राहील मार्केटमध्ये वर जायचं, परंतु थोडी बुलची ताकद इथे थोडी कमी झालेली आहे असं मला वाटतं. थोडं करेक्शन येण्याची शक्यता दाट आहे इथून मार्केटला. ओके, तर त्या अपेक्षेने तुमचे ट्रेड घ्या. थोडं बँक निफ्टीमध्ये सांगायचा प्रयत्न करेल. बँक निफ्टीमध्ये मला असं दिसतंय की बघा बँक निफ्टीमध्ये पण सेम आहे. आज थोडं हॅमर टाईप स्ट्रक्चर तयार केलंय, शुक्रवारी जे क्लोजिंग दिलंय त्याने ते. तरीही बँक निफ्टीला पहिला लगेच रेजिस्टन्स 22,000 आसपास आहे. तो जर तोडतोय तर पुन्हा ह्या टॉपच्या दिशेने जाईल तो. ओके, तो टॉप तोडला तर मग पुन्हा एक सरासरी बँक निफ्टी 1,000-2,000 पॉईंटमध्ये ट्रेड करते. सरासरी आठवड्यामध्ये 1-1.5 हजार पॉईंट ती रॅली देतेच देते नॉर्मली. ओके, म्हणजे तेवढी त्याची पॉवर आहे. आता लॉट साईज पण त्याची चेंज होते काहीतरी पुढील जुलैच्या कॉन्ट्रॅक्ट्सपासून. ओके, 20-25 होते, त्यामुळे हीही गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा. ओके, समजला हा होता बँक निफ्टीचा व्ह्यू. सरासरी बँक निफ्टी आणि निफ्टी हे बरोबरच चालणारे असतात, त्यामुळे निफ्टीचा एकदा व्ह्यू समजला तर त्या हिशोबाने तुम्ही बँक निफ्टीचाही व्ह्यू तयार करू शकता. लक्षात ठेवा बँक निफ्टीमध्ये काय एवढं वेगळं घडत नाही, सरासरी निफ्टीला धरूनच बँक निफ्टी पळत असतो. ओके, आता हे झालं नॉर्मल व्ह्यूज. आता मी तुमच्यासाठी एक स्टॉक आणलेला या वीकमध्ये. हा स्टॉक आहे, लक्षात ठेवा सगळ्यांना, पहिला असेल की शुक्रवारी याने चांगली एक मुवमेंट दिलेली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी मी देतोय इन्फोसिस स्टडी करा. लक्षात ठेवा तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला हा मार्केटमध्ये किती वर जाऊ शकतो किंवा ह्याचा स्टॉप लॉस टार्गेट द्यायचं, परंतु हे तुम्ही दिलेलं बघून कोणीही ट्रेड करू नका. लक्षात, तुमचा अभ्यास करा, हे कोणी टिप्स समजू नका. लक्षात ठेवा ॲक्च्युली तुम्ही कसं काम करताय, कसं ॲनालिसिस करता हे बाकीच्यांना समजावं आणि तुमचंही थोडं कॉन्फिडन्स वाढावा म्हणून ह्या गोष्टी मी इथे देतो आहे. असं याचा अर्थ नाही की कोणी त्याचा खाली दिलेली कमेंट बघून ट्रेड घ्या. ओके, म्हणजे तुम्ही कोणा विनाकारण कोठेही ट्रॅप होऊ नये असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं इन्फोसिसबद्दल, चला लवकरात लवकर खाली कमेंट बॉक्समध्ये जाऊन शेअर करा आणि व्हिडिओ आवडतो तर नक्कीच लाईक करा. ही झाली आजची निफ्टीची अपडेट. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की अशा प्रकारेच तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शिकण्याच्या असतील तर आपला जी अकॅडमी आहे ती सगळी डिटेल्समध्ये माहिती शिकवायचा मी प्रयत्न करत असतो अगदी मराठीतून साधे आणि सोप्या भाषेत. यासाठी मी काही ऑनलाईन कोर्सेस पण आहेत. माझी वेबसाईट आत्ताच पहा khamkarsview.com जावा. इथे कोर्सेसमध्ये सगळी डिटेलमध्ये दिलेली आहे. टेक्निकलच्या कोर्सवर जवळपास तुम्हाला 3-4 कोर्सेस फ्री मिळतात आत्ताच्या कंडिशनमध्ये. तर ही अपॉर्च्युनिटी सोडू नये असं मला वाटतं, कारण मी प्रत्येकाला माझा पर्सनली सपोर्ट देत असतो. लक्षात ठेवा खूप सारे तुम्ही जर बाहेर बघितलं तर पर्सनल सपोर्ट कमी मिळतो, इथे माझा तुम्हाला पर्सनल सपोर्ट द्यायचा जास्त प्रयत्न राहतो जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंगला जास्त मदत होईल. तसेच ज्यांना डिमॅट अकाउंट ओपन करायचे त्यांना खाली खाली लिंक दिलेले आहेत, अपस्टॉक्स, एंजल आणि झिरोदा, ह्या तीन लिंक मी खाली दिलेल्या आहेत. ह्या तिन्ही लिंकवरून तुम्ही कोणतंही डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. नॉर्मली अपस्टॉक्स आणि झिरोदाला 300 रुपये आसपास चार्ज पडतो, एंजल फ्री आहे. अपस्टॉक्स कधी कधी स्कीम असेल तर फ्रीमध्ये ओपनिंग केलं जातं, ते स्कीमवर डिपेंड असतं. सध्या त्याच्या लिंक खाली दिलेल्या आहेत. आता महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगतो की जर तुम्ही आज अकाउंट ओपन करताय किंवा इथून मागे कधी माझ्याकडे अकाउंट ओपन केलं असेल, अशा सर्वांसाठी एक स्पेशल स्कीम घेऊन आलेलो आहे मी. तर याच्यामध्ये तुम्हाला पहिली स्पेशल बेनिफिट्स काय आहेत बघा. शेअर मार्केट पाथफाइंडर कोर्स हा तुम्हाला इथे मिळणार आहे. लक्षात ठेवा शेअर मार्केट पाथफाइंडर एक कोर्स, मी एक प्रीमियम आणि बिगिनर लेवलचा कोर्स दिला जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये सुरुवातीला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कशाप्रकारे ट्रेड्स घ्यायचे, कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट कसं करायची, कशाप्रकारे ट्रेडिंग करायची, डिमॅट अकाउंट कशाप्रकारे ऑपरेट्स करायचे, अशा खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला शिकवलेल्या आहेत. नक्कीच याच्यामुळे तुम्हाला एक कॉन्फिडन्स इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंग करायला चांगलीच मदत होणार आहे. ओके, दोन नंबरचा पॉईंट आहे डिमॅट स्पेशल अपडेट टेलिग्राम चॅनल बनवला याच्यासाठी मी. ओके, नॉर्मली मी आता माझे व्हॉट्सअप ग्रुप सारे आहेत, काय होतं सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपला
प्रत्येक वेळी अपडेट देणं पॉसिबल होत नाही, जवळपास 25-30 ग्रुप्स आहे. तर आता जे डिमॅट ज्यांचे अकाउंट आहेत त्यांची खूप रिक्वेस्ट होती की आम्हाला काहीतरी थोडे अपडेट द्या. ओके, मी टिप्स कधी देत नव्हतो आणि देणारही नाही. इथे थोड्या मी वेगळ्या पद्धतीने अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्यांचे डिमॅट अकाउंट आहेत त्यांना. बाकीच्यांना कॉमन अपडेट्स ज्या देतो त्या मिळतच राहतील, त्याची काळजी करू नका. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तुम्हाला शेअर मार्केट मार्गदर्शन हे फ्री व्हिडिओ ई बुक मिळणार आहे माझ्याकडून. ओके, तिसरा बेनिफिट आहे तुम्हाला याच्यामध्ये. चौथा बेनिफिट आहे, तुम्हाला मी 300 बोनस पॉईंट्स देणार आहे प्रत्येकाला. ज्याचा माझ्याकडे डिमॅट अकाउंट आहे त्यांना ॲडिशनल 300 बोनस पॉईंट मिळतील. आता हे 300 बोनस पॉईंट कुठे वापरू शकता? आपला ऑनलाईन कोर्स खरेदी करायचा आहे तर तुम्ही तिथे घेत आहे तर तुमचं जे काय बिल होईल त्याच्यामधून तुमचे 300 रुपये मायनस होतील. वर्कशॉप्स असतील तर वर्कशॉपमध्ये यूज करू शकता. कुठे सेमिनार फ्युचरमध्ये होणार असतील तिथेही. तसेच आपण काही पुढील काळामध्ये ग्रुप मीटअप्स घेणार आहे प्रत्येक सिटीमध्ये जाऊन. ओके, इथेही तुम्ही याला यूज करू शकता. म्हणजे हा तुमच्यासाठी एक ॲडिशनल फायदाचा आहे. आणि आणखी महत्त्वाची पाचवी गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्या येणाऱ्या पुढील बुकवर म्हणजे जो काय डिस्काउंट असेल नॉर्मल तो सोडून आणखी 10% तुमच्यासाठी मी डिस्काउंट देणार आहे. आपले काही बुक्स आपण मराठीमधून लॉन्च करतोय लवकरच सगळ्यांसाठी, याच्यावर ह्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. तर काय करायचं तुम्हाला, तुम्ही जर आधी अकाउंट ओपन केलं असेल तर खाली एक एक्सेल शीटमध्ये एक लिंक दिलेली आहे मी, त्या लिंकवर जाऊन तुमची माहिती भरा नॉर्मली. म्हणजे मला तुमचा मेल आय डी येईल, तुम्हाला 5 जुलैपर्यंत हे सगळे बेनिफिट्स तुमच्या अकाउंटला ॲड केले जातील. कसं लॉग इन वगैरे करायचं ह्या सगळ्या गोष्टी मी सांगेल. आशा करतो तुम्हाला हा अपडेट समजला. आणि आवडला तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये देऊन तुमची कमेंट करावा. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणखी कोणत्या विषयावर तुम्हाला माझ्याकडून एखादा व्हिडिओ ऐकायला आवडेल तर तो विषयही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोर्सेस वगैरे वगैरे सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. धन्यवाद मित्रांनो, थांबूया इथे, पुन्हा भेटूया एखादा नवीन विषयासह पुढील आठवड्यामध्ये.